ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। परमबीर सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। परमबीर सिंग यांच्या विरोधात सरकार ऍक्शन मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे। परमबीरांसह एका डीसीपीचंही निलंबन होणार असल्याची माहिती समोर येते आहे। खंडणी आरोप प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र सरकारनं आयपीएस अधिकारी परमबीर सिंग आणि मुंबई पोलिसांच्या पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू केली आहे। या अधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीच्या आरोपांप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे। अनेक गुन्ह्यांमध्ये परमबीर हे मुख्य आरोपी असून अनेकदा बोलवूनही तपास यंत्रणेला ते सामोरे गेलेले नाहीयेत। तसंच त्यांच्या विरोधात 3 अजामीनपात्र वॉरंटही काढण्यात आलेले आहेत। अधिक माहिती घेऊयात। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, आपण बघतोय परमबीर सिंगांच्या समोरच्या आता अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे। नक्कीच, आपण पाहिलं तर कालच महाराष्ट्र सरकारकडनं परमबीर सिंग यांच्या विरोधात एलओसी जाहीर करावी असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। 5 महत्वाच्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंग हे आरोपी आहेत आणि याबरोबर या संपूर्ण गुन्ह्यात त्यांचे सह आरोपी म्हणूनच पोलीस अधिकारी देखील आहेत। त्यामध्ये 29 अधिकारी आहेत आणि त्यामध्ये 4 डीसीपी दर्जाचे देखील अधिकारी आहेत। या विरोधात आता गृह विभागाने देखील याची गंभीर दखल घेतलेली आहे। डीसीपी कार्यालयातून महाराष्ट्र गृह विभागाला काही दिवसांपूर्वीच या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल देखील पाठवण्यात आला होता आणि या संपूर्ण अहवालात संजय पांडे यांनी हा अहवाल गृह विभागाला पाठवला होता। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिंग आणि अन्य डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नावे खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आहेत। अनेक ठिकाणी आल्याने यांना निलंबन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। मात्र हे सर्व वरिष्ठ अधिकारी असल्याने हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे जाणार असून हे अंतिम निर्णय हे मुख्यमंत्रीच घेणार आहेत। मुख्यमंत्री सध्या एका शस्त्रक्रिया सुरू असल्यामुळे आजारी अगदी आता त्यामुळे मुख्यमंत्री या सगळ्या शस्त्रक्रियेमधून बरे झाल्यानंतर काय निर्णय घेतात हे बघावं लागणार आहे। सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।